कोटि श्री ब्रह्मानंद नायक राजा धीराज योगीराज परब्रह्मा श्री सचिनानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। ओम साई मित्रांनो, मी धनेश साळगावकर तुमचं हार्दिक स्वागत करतो तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये कोकण आपलो। तर मित्रांनो, आज तुम्ही कॅप्शन वाचून समजलं असेल का आजचा व्हिडिओ आपला कशावरती आहे। तर मित्रांनो, तुम्ही शिर्डीला जायचा विचार करत असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल हा व्हिडिओ आणि नक्की तुम्हाला जी माहिती पाहिजे ती माहिती इथे भेटेल। तर करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात। तर मित्रांनो, गव्हर्नमेंटनी काहीतरी गाईडलाईन त्याच्यासाठी तयार केलेली आहे, SOP तयार केलेली आहे शिर्डीला ज्यांना जायचं आहे। तर सर्वात प्रथम कोणकोण शिर्डीला जाऊ शकतात, कोणला जाण्यासाठी परमिशन भेटलेली आहे। तर बऱ्याच लोकांच्या मनात ये विचार आला असेल का माझा तर एक डोस झाला आहे, दोन डोस झाला आहे, सर्वांना जाऊ शकतो। तर पहिली गोष्ट, तिथे कोणीही जाऊ शकतो, ज्यांनी डोस नाही घेतला आहे तोही जाऊ शकतो। खाली एक अट आहे, ती अट ही आहे की 10 वर्षाच्या खालील मुलांना जाऊ शकत नाही तिकडे। आणि दुसरे जे सिनियर सिटीजन आहेत, 65 इयर्स अँड अबव्ह आहेत, त्यांना तिथे मनाई केलेली आहे येण्यासाठी, दर्शन नाही घेऊ शकत ते लोकं तिकडे येऊन शिर्डीमध्ये। आणि जे प्रेग्नंट वुमेन आहे त्यांना सांगितलेलं आहे की तिथे दर्शन घेता येणार नाही। तर ये जे ज्यांनी कोणी जायचं असेल, जे लहान मुलांना घेऊन जायचं असेल, सिनियर सिटीजनला घेऊन जायचं असेल, तर मंदिराच्या आत तुम्हाला जाता येणार नाही, पण मंदिराच्या बाहेरून दर्शन घेता येईल एवढं आहे। तर पहिली गोष्ट ही होती। अजून काही त्यांनी SOP तयार केलेले आहेत, ते मी जे आपल्या कामासाठी आहे, जे भक्त जाणार आहेत त्यांना काही काही लागणार ती लिहून घेतलेले आहेत। पहिला, तुम्ही पहिल्यासारखं कधीही उठून शिर्डीला, जसं आपलं आज मन झाला की आपल्याला संध्याकाळी जायचं तर आपण निघून जायचो पहिला, तर तसा आता तुम्ही जाता येणार नाही, तुम्हाला दर्शन घेता येणार नाही तसा। कारण की तुम्हाला जर दर्शन घ्यायचं असेल तर तिथे ऑनलाईन पासेस आहेत, ते पास तुम्हाला घ्यायला लागतील, पासेसच्याशिवाय तुम्हाला दर्शन भेटणार नाही। त्या पहिला जे गाईडलाईन आली होती तिथे, त्यामध्ये 15,000 एका दिवसामध्ये लोक दर्शन करू शकतात असं सांगितलं गेला होता, ज्याच्यामध्ये 5,000 ऑनलाईन, 5,000 ऑफलाईन आणि 5,000 पेड सांगितलं गेलं होतं। पण आता लेटेस्ट अपडेट जे आलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईनच सर्व 15,000 ते 15,000 पासेस आहेत ते ऑनलाईन घ्यायला लागणार आहेत। कारण की अचानक भीड वाढल्यामुळे या तिकडच्या साई संस्थांनी ते ठरवलं आहे की ऑनलाईनच पास असतील त्यांना दर्शन भेटेल। तर ऑनलाईन पास कसं जनरेट करायचा त्याचा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तुम्हाला रजिस्टर करायचं असेल स्वतःला। आणि एक अकाउंटवरून 4 पास तुम्ही बनवू शकता। आधी ये होता की एका अकाउंटवरून एकच पास भेटू शकत होता, आता एका अकाउंटवरून तुम्ही 4 पासेस बनवू शकता। तर मित्रांनो, पुढे असं आहे, तुम्ही 4 पास काढले तर तुम्ही ते 5 दिवस आजचा, म्हणजे 5 दिवस नंतरचाच तुम्ही बुकिंग करू शकता, 5 दिवसाच्या पुढे तुम्ही बुकिंग करू शकत नाही, त्याच्यामध्ये तेवढंच दिलं आहे की आज तुम्ही जर बुकिंग करायला गेला तर पुढच्या 5 दिवसाच्या अंतराच्यामध्येच बुकिंग करू शकता, म्हणजे तुम्ही 10 या 15 दिवसाच्या नंतरची बुकिंग तुम्हाला भेटणार नाही। आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जर तुम्हाला आरतीसाठी जायचं असेल तर तुम्हाला आरतीची पण 2 दिवस आधी बुकिंग करायला लागेल, पास काढायला लागेल तुम्हाला आरतीला जायचं असेल तर। आणि रूम्स बुकिंग पण तुम्हाला तसेच आहे, जसं तुम्हाला ट्रस्टचे जे साई संस्थाचे ट्रस्टचे बुकिंग करायचं 2 दिवस आधी तुम्ही बुकिंग करू शकता, त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार। बाकी जर तुम्हाला असा प्रायव्हेट जे हॉटेल्स आहेत ते तिथे तुम्ही कधीही तुम्ही बुकिंग करू शकता। दुसरी गोष्ट, एका लॉगिंगवरती जसं सांगितलं की तुम्ही एका लॉगिंगवरती 4 पासेस काढू शकता। तर हे झालं बुकिंगच्या बद्दल, पासेसच्या बद्दल। आता पुढे हे आहे की तुम्ही जर तुम्ही साईबाबाच्या दर्शनाला आज जात असाल, तुम्हाला फूल हार हे सर्व काही नेता येणार नाही, तुम्हाला जर तुम्हाला घरी घेऊन यायचं असेल तर तुम्ही घेऊन येऊ शकता, पण तुम्ही आत नेऊ शकत नाही ती गोष्ट। आणि जे पहिला जे पादुका चप्पल जे आपण साईबाबाच्या मंदिराच्या बाहेर आपल्याला काढायला भेटत होते, तेसुद्धा तुम्हाला तुमच्या गाडीमध्ये या तुम्ही जिथे राहणार आहेत हॉटेलमध्ये तिथेच तुम्हाला सर्व ठेवून यायला लागणार आहेत। तर हे नोट करून घ्या, कारण की तुम्ही मंदिराकडे गेल्यावरती वापस तुम्हाला मंदिराकडून वापस हॉटेलपर्यंत यायला लागेल। तर हे नोट करून घ्या की तुमचं जे वस्तू असेल, हार फूल काय नेणार असेल ते तुम्हाला नेता येणार नाही आहे, ठीक आहे। आणि तिथे मंदिरात गेल्यावरतीसुद्धा तुम्हाला 6 मीटरचे जे आपला डिस्टन्स आहे ते मेंटेन करायला लागेल, सॅनिटायझर यूज करायला लागेल, मास्क प्रॉपरली यूज करायचा असेल, तर हे गाईडलाईन तिथे सांगितले गेलेले आहे ते तुम्हाला। मित्रांनो, जर तुम्हाला काकड आरतीला जायचं असेल तर काकड आरतीचा पण SOP असा आहे का, तिथे सकाळी 4:30 वाजता मंदिर चालू होणार आणि फक्त 90 लोक तिथे आरतीला उपस्थित राहू शकतात, त्याच्यामध्ये 10 तिथले स्थानिक असतील आणि 80
वरचे जे बाहेरचे जे येणार आहे त्यांना, पण त्याच्यामध्ये पण असं आहे की फर्स्ट कम फर्स्ट सर्व, जे लवकर पोचतील त्यांना तेच म्हणजे पुरे 90 झाले का ते स्टॉप करतील आणि काकड आरती सुरुवात होणार. तर काकड आरतीला जायचं असेल तर हे आहे की 90 लोक त्या मंदिराच्या आतमध्ये उपस्थित राहू शकतात. तर मित्रांनो, हे सर्व अपडेट होतात साईबाबा मंदिराकडून, त्या हे जे लेटेस्ट अपडेट होतात तेच मी तुम्हाला सांगितलं आहे. कारण की मीसुद्धा शिर्डीला जाणार होतो आणि मी शिर्डीला जाण्याच्या आधी माझ्या मित्रांना विचारलं, जे गेले होते, जसं त्यांना माहिती पडलं की 7 ऑक्टोबरला मंदिरं सर्व ओपन झाले, तर ते गेले पण त्यांना दर्शन घेण्यामध्ये खूपच त्रास झाला. कारण की त्यांनी काही प्रिवक केलं नव्हतं, त्यांना काहीच माहिती नव्हतं. त्यांना वाटलं आधीसारखंच आहे, आपण जाऊन सगळं दर्शन घेऊ शकतात, कोणी जाऊ शकतात. तर त्यासाठी मला वाटलं का हा व्हिडिओ बनवण्याचा गरजेचं आहे, कारण बरेच सारे मित्र बरेच सारे लोक जे जाणार आहेत शिर्डीला, तर त्यांना ही गोष्ट आणि ही माहिती पोचली पाहिजे. तर त्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, ओम साईराम.